नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपर फास्ट 100 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. PM विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात लाभार्थ्यांना किट वाटप केलं जाणार. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार. माहितीत 170 ते 175 जागांवरील तिढा सुटला. उर्वरित जागांवर अमित शहांच्या उपस्थितीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती. भाजप 2019 प्रमाणे यावेळी 164 आसपास जागा लढवणार. 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती. अजित पवार गट महायुतीत 70+ जागांवर दावा करणार. विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही. अजितदारा गटाचा मराठवाड्यातील 5 जागांवरही दावा, सूत्रांची माहिती. अजितदारा गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा. पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळंब मतदारसंघावर दावा केला जाणार, सूत्रांची माहिती. अजित पवार गटाकडून समन्वयकांची नेमणूक करण्यास सुरुवात. पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी समन्वयक, पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 सप्टेंबरला भाजपची मॅरेथॉन बैठक. उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाचं पाऊस. जागा वाटपावर आज कोणतीही चर्चा करणार नाही, नाना पटोलेंची माहिती. काँग्रेसचा आज मुख्यमंत्री होईल 100% खात्री. बाळासाहेब थोरात यांचा दावा, तर मी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा. थोरातांच्या वक्तव्यावर आव्हाडांची मिश्किल प्रतिक्रिया. ठाकरे आणि पवार गटाने केलेल्या मुंबईतील 15 ते 20 जागांवर बैठकीत चर्चा. संबंधित 15 ते 20 जागांवर तोडगा निघाल्याची, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री शिंदेच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार. मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार. राजकारण असा धंदा आहे ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते. शिव्या खायची तयारी असेल तर जनतेला न्याय देऊ शकता, फडणवीसांचं वक्तव्य. खड्ड्यांचा व्हिडिओ ट्विट करत अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा. दर्जेदार रस्ते हा फडणवीसांचा शब्द असं म्हणत अंधारेंची खोचक टीका. तर अंधारेंनी ट्विट केलेला व्हिडिओ चीनमधील 4 वर्षांपूर्वींचा, केशव उपाध्यांचा पलटवार. पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा. आम्ही आमची ताकद दाखवतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहतं बघू. नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. नितेश राणेंचं वक्तव्य गणेश चतुर्थीच्या अगोदरचं आहे. नितेश राणे बूम दिसला की उड्या मारतात, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात. वेडीबाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही. अजितदारांसह महायुतीतील घटक पक्षांनी यावर भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली, धनंजय मुंडेंची माहिती. अजित पवारांनी आता तक्रार करून काही उपयोग नाही. अजित पवारांचं सोयीचं राजकारण लोकांना कळालंय. अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांच्या केलेल्या तक्रारीवर रोहित पवारांची टीका. अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली माहिती नाही, पण नितेश राणे हिंदुत्वाचं काम करतायत, त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. नारायण राणे स्वतः त्यांच्याशी बोलले, देवेंद्र फडणवीसांची माहिती. ज्योती मेटेंशी बोलणं झालं, त्या सकारात्मक आहेत. तर जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर सर्वांनी एकत्र यावं, संभाजीराजेंचं आवाहन. 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. 18 मागण्यांवर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार. 25 तारखेपर्यंत वाट बघणार, बच्चूकडूंचा इशारा. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही, रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका. तर शरद पवारांच्या उपकाराने चाकणकर पद भोगत आहेत, रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर. रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं. रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय काय लक्षात येईल. रुपाली चाकणकरांचा पुन्हा एकदा रोहिणी खडसेंवर निशाणा. ओबीसी नेते लक्ष्मण आकेंचं आमरण उपोषण सुरू. अंबड तालुक्यातील वडी गोदरीत उपोषण. विविध ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, आमच्यात मतभेद नाहीत, हाकेंची माहिती. मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते बुलढाण्यात शिवरायांच्या स्मारकासह 26 स्मारकांचं लोकार्पण. मिरवणुकीच्या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि संजय पांडेंची अचानक भेट. संजय पांडेंचा नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश. संजय पांडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिले. सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं सिनेट मतदारांना पत्र. 22 तारखेला मतदान. युवासेनेची आणि ABBP ची थेट लढत.
वन नेशन वन इलेक्शन लोकशाही विरोधी, वन नेशन वन इलेक्शन वरून यांना नो इलेक्शन करायचं आहे, त्याची तयारी, संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर नेमलेल्या जेपीसी बैठकीत भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि आपचे संजय सिंग यांच्यात खडाजंगी. मेधा कुलकर्णींच्या प्रश्नावर संजय सिंग यांनी केलेल्या टिप्पणीवर संताप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा, विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता. 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाला हजर राहणार. शहांची जाहीर सभाही होणार. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अहमदनगरच्या दौऱ्यावर, जामखेडच्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार. भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तात्काळ बदली. गणेश विसर्जन ईद ए मिलादच्या दिवशी झालेल्या घटनांमुळे निर्णय. डॉक्टर मोहन दहीकर आता भिवंडीचे पोलीस उपायुक्त. सरकारला पराभवाची भीती वाटत आहे, सरकार पोलिसांचा वापर करत आहे, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप. वायएसआर काँग्रेसनं चंद्राबाबूंचे आरोप फेटाळले. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड. पुण्यातील प्रसाद गवळींच्या बोधचिन्हाची अंतिम निवड. राजमुद्रा आणि साहित्याची लेखणीचा बोधचिन्हात समावेश. 7 वर्षांपासून विकासकाकडे रखडलेलं भाडं झोपडपट्टीधारकांच्या खात्यात जमा. बोरीवली पूर्वेकडील देवीपाडा इथल्या 619 झोपडीधारकांचे 28 कोटींचं भाडं थकलं होतं. आमदार प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नांना यश. नवी मुंबईत महायुतीमध्ये श्रेयवादावरून लढाई. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मी मार्गी लावला असं म्हणणाऱ्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची टीका. बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार. आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन. राज्य सरकारकडून मंदिरासाठी 25 कोटी रुपयांचा निधी. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसंदर्भात सत्ताधारी नेत्यांकडून धूळफेक. गरजेपोटीची घरं नियमित करा, मनसे नेते गजानन काळेंची मागणी. पनवेलमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सत्कार समारंभ. समारंभात आठवलेंकडून राजकीय फटकेबाजी. रुपाली चाकणकरांचा जळगावात गुलाबी रिक्षातून प्रवास. रिक्षाचालक महिलांची भेट घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून कल्याण कोर्टात चार्जशीट दाखल. 2 गुन्ह्यांच्या 2 स्वतंत्र चार्जशीट. गणपती विसर्जन मिरवणुकीतील फटाका शोमुळे 10 महिला जखमी. गंगापूर जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथल्या रात्रीची घटना. गणपती विसर्जनाच्या वेळी गर्दीत फटाके फोडल्यामुळे महिला जखमी. राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना. निवृत्तीनंतर दर महिन्याला 10,000 मिळणार. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात 10 लाख ज्येष्ठांचे अर्ज. 6,31,000 अर्ज मंजूर, तर सर्वाधिक 2.5 लाख अर्ज पुणे विभागातून. मुक्त विद्यापीठामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार. मुंबई विभागाचे संचालक डॉक्टर वामन नाखले यांची माहिती. कुलगुरुपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला डॉक्टर अजित रानडे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. सोमवारपर्यंत अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाचे निर्देश. एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर. विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी 27 ते 29 सप्टेंबर कालावधीत अर्ज सादर करता येणार. गुणवत्ता यादी 30 सप्टेंबरला जाहीर होणार. पुण्यात आज महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयांवर 1 दिवसीय कार्यशाळा. उच्च तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन. एका घरासाठी अंदाजे 53 अर्ज. अर्ज विक्री स्वीकृतीची मुदत संपुष्टात. 1,06,000 अधिक अर्ज अनामत रकमेसह सादर. खाद्यतेल मिरची पावडर दुधाचे नमुने जप्त. नवरात्र दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम. मुंबईत गाजवणाऱ्या ईडीच्या विशेष संचालकांची बदली. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करणारे ईडीचे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांची अखेर बदली. मुंबईच्या कोस्टल रोडवरून 6 महिन्यांमध्ये 40 लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास. मुंबईकरांनी मारला 25 लाख टन आंब्यावरता. एप्रिल मे महिन्यात 500 कोटींची उलाढाल. गणपती काळात गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. मध्यरेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तोळे उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक. शनिवारी रात्री 10:30 ते 4:30 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक. डोंबिवलीत 200 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोफत सौर ऊर्जेचे पॅनल. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने मोफत सौर ऊर्जेचे पॅनल. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते शुभारंभ. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लुटमार करणारी टोळी जेरबंद. अटक केलेल्या 5 आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. पनवेल शहर पोलिसांची कारवाई.
कशेडी घाटातील एक बोगदा अंतर्गत कामांसाठी आजपासून बंद. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यातून वाहतूक सुरू केली होती. पिंपरी चिंचवड पालिकेकडून 40 नव्या पीएमपीएमएल बसेस खरेदी करण्यात येणार. आयुक्त शेखर सिंग यांच्याकडून मान्यता. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ. 300 जणांचे मोबाईल चोरी. नाशिक मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड. पवना इंद्रायणी मुळा नद्यांच्या पूररेषेत 2500 अनधिकृत बांधकामं. व्यावसायिक निवासी बांधकामांचा समावेश. गाडीला काळ्या काचा लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहतूक विभागाकडून कारवाई. पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून एसटी चालकाला मारहाण. 15 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा एसटी चालक आणि एसटीमधील प्रवाशांचा आरोप. पुण्यातून 2 नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच सुरू होणार. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. प्रधानमंत्री सूर्यघरमुळे 2748 जणांचं वीज बिल शून्य. पुण्यात 2500 छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. दौंड कृषी बाजार समितीत आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर तेजीत. वांगी काकडी भेंडी फ्लॉवरसह भोपळ्याच्या दरात मोठी वाढ. केडगावात कांद्यासह लिंबाची आवकही घटली. राज्यातील खरीप पिकांची नोंदणी अंतिम टप्प्यात. तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी रखडली. ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात अतिवृष्टीचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. तातडीने द्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना. जळगावातील बोदवड तालुक्यात अतिवृष्टीनंतर कपाशीवर मर रोगाचं नवं संकट. बीडच्या परळीत सोयाबीनसह खरीप पिकांच्या काढणीला सुरुवात. हिंगोलीच्या इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणात 98% पाणीसाठा. धरणाचा पाणीसाठा वाढल्यानं कळमनुरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला. जळगावच्या भुसाळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले. धरणातून 15892 क्युसेकनं पाणी. तापी नदीत विसर्ग सुरू. खाद्यतेलाचे भाव कमी करण्याची रयत सेनेची मागणी. 40 गावात तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी. धुळ्यातील लांबकानीतून स्वच्छता ही सेवा जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात. सांगली काँग्रेसकडून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात तिरडी मोर्चा. राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. जळगावात शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून आमदार सुनील केदार यांच्याविरोधात घोषणाबाजी. लाडकी बहिणी योजनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध. आमदार सुरेश वरपुडकर यांच्याकडून वारकऱ्यांचा सत्कार. परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडीत वारकऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न. जळगावच्या शिवाजीनगरमध्ये रुपाली चाकणकर यांच्या हस्ते महिलांचा अजित पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेश सोहळा संपन्न. बांगलादेश विरुद्ध पहिल्या दिवस अखेर भारताच्या 6 बाद 339 धावा. अश्विन शतक तर जडेजा आणि यशस्वी जयस्वालची अर्धशतकीय खेळी. बांगलादेश विरुद्ध आर अश्विनची चमकदार खेळी. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ठोकलं शानदार शतक. आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं 5व्यांदा जेतेपद जिंकल्यानंतर हॉकी संघ मायदेशी विमानतळावर. भारतीय हॉकी टीमचं जंगी स्वागत. काँग्रेस एनसीच्या जाहीरनाम्यावर पाकिस्तान खुश. यांना पुन्हा दहशतवाद पसरवायचा आहे. मात्र कोणतीही ताकद कलम 370 पुन्हा आणू शकत नाही. पंतप्रधान मोदींचा हल्ला बोल. काँग्रेस एनसी सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करणं शक्य. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा मोठा दावा. जम्मू काश्मीरबाबत पाकिस्तान आणि काँग्रेसचा हेतू आणि अजेंडा एकच. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावरून अमित शहांची काँग्रेसवर टीका. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनींसह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. हरियाणामध्ये लाडकी बहीण योजना राबवणार. महिलांना दर महिन्याला 2000 रुपये देणार. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा. अतिशय 21 सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं जागतिक भारतीय खाद्य महोत्सव 2024 आयोजन.